चार दिवस मी सांगितल्याप्रमाणे विसेरा अहवाल येण्यासाठी चार दिवस लागतील आणि त्यानंतर डॉक्टरांचा जो अंतिम अहवाल आहे पोस्टमार्टम बद्दलचा किंवा शवविच्छेदनाचा तो अंतिम अहवाल प्राप्त होईल। बाराच्या सुमारास दाभोळखाडीमध्ये एका तरुण स्त्रीचं शव वाहत आल्याबद्दलची माहिती मिळाली होती। स्थानिक पोलिसांनी त्याबद्दल अधिक माहिती प्राप्त केली तेव्हा असं निदर्शन आलं की दिनांक 29 जुलै रोजी जी दापोलीमधून एक तरुणी बेपत्ता झाली होती तिचं ते शव असल्याबद्दलचं निश्चित झालं। त्यानंतर तिच्या नातेवाईकांना जेव्हा ओळख पटवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिची ओळख पटवण्यात आली। ती तरुणी जी आहे ती चिपळूण येथील राहणारी होती, चिपळूण भागामध्ये राहणारी होती आणि ती दापोली येथे एका बँकेमध्ये काम करत होती। तर ह्या सर्व प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी आमच्याकडे जी माहिती आजवरची जी प्रथमदर्शनी प्राप्त झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व CCTV फुटेज आम्ही तपासलेले आहे। तिच्या जाण्यावरच्या मार्गावरची येणारे जाणारे जे काही ज्या ठिकाणी CCTV असतील त्या ठिकाणी भेटी देऊन तिथले फुटेज आम्ही गोळा केलेले आहेत। काही साक्षीदारसुद्धा आम्ही तपासलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपासणीमध्ये आजवरच्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। जे पोस्टमार्टम जो आम्ही त्या बॉडीवरती करण्यात आलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जखमा एक्सटर्नल इंजुरीज कुठल्याही त्या शरीरावरती नाही आहेत। तसंच आम्हाला नंतर बऱ्याच लोकांनी शंका तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती की ही जी बॉडी आहे तिच्या डॉक्टरचे केस निघून गेलेले आहेत त्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या। म्हणून आम्ही KEM हॉस्पिटल येथील अत्यंत सिनियर अशा प्रकारचे जे फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे आम्ही काही मुद्द्यांवरती चौकशी केली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 72 तासाचा कालावधी त्यामध्ये उलटून गेलेला असल्यामुळे शरीर किंवा ती देह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्या प्रक्रियेमध्ये केस गळून जाण्याची शक्यता दाट असल्याबद्दलचं शक्यता दिलेली आहे। ज्याच्यामध्ये ज्या काही शंका कुशंका होत्या की केस ओपन करण्यात आला आहे किंवा अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या होत्या त्याचा त्यांनी त्याला त्यांनी दुजोरा दिलेला नाही त्यामुळं ही बाब अतिशय स्पष्ट आहे। थोडक्यात आजवरच्या तपासामध्ये घातपात झाला नाही, आजवरच्या तपासामध्ये घातपात झाला नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष समोर येतो आहे। परंतु पोलीस ह्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने सर्व बाजूंनी तपास करत आहेत। काही साक्षीदारसुद्धा आम्हाला त्या प्रकरणामध्ये मिळालेले आहेत आणि ती जी युवती जी आहे ती खेड बसस्टँड इथे आली, त्यानंतर ती चिपळूणकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि ती भरणे नाक्यावरती उतरून जो ब्रिज आहे खेड येथील भरणे नाकाच्या पुढचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर चालत गेल्याचं CCTV फुटेज आपल्याला मिळालेलं आहे आणि अधिक आपण साक्षीदारांकडे तपास करत आहोत आणि तपास ह्या प्रकरणामध्ये चालू असून सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा तपास चालू आहे आणि लवकरच त्याबद्दलचं जो कन्क्लुजन आहे ते सर्व मीडियासमोर आणि सर्व लोकांसमोर ठेवलं जाईल। तत्पूर्वी ही एक बाब मला सांगायची राहून गेली, पोस्टमार्टम केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा जे अभिप्राय आहे तो राखून ठेवला होता आणि त्याचा व्हिसेरा तो परीक्षणासाठी पाठवला होता। आम्ही इथल्या फॉरेन्सिक एक्सपर्टना विनंती करून त्याचे अहवाल लवकरात लवकर द्या म्हणून विनंती केली होती आणि 4 दिवसामध्ये त्या व्हिसेराचे परीक्षणाचे अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि त्यानंतर जे मरणाचं कारण आहे अंतिम निष्कर्ष त्याबद्दल डॉक्टरांच्याकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर आपण पुढील तपास चालू राहील।